मराठा समाजाला 2024 पर्यंत आरक्षण मिळाले नाही तर 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा हिंगोलीचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केली आहे। आमदार मुटकुळे यांची घोषणा लबाडीची आवतण असल्याचा टोला मराठा आंदोलक डॉक्टर रमेश शिंदे यांनी लगावला आहे। पाहूयात। मराठा आरक्षणावर सत्तेवर असलेले लोकप्रतिनिधी काही बोलत नसल्याने राजकीय पुढाऱ्यांबाबतीत सोशल मीडियावर सकल मराठा बांधव रोष व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे। हिंगोलीतील भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा करणारा स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे। मी आमदार तानाजी मुटकुळे हिंगोली विधानसभा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रभर गाजत आहे आणि मागच्या महिन्यातसुद्धा जारंगी पाटील यांचं जे उपोषण होतं त्या उपोषणालासुद्धा मी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना लेखी पत्रसुद्धा जारंगी पाटलाच्या हातात दिलं होतं की माझा या उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मराठा बांधवांना मी सांगणार आहे की मी सुद्धा मराठा घरात जन्मलेला आहे। मराठ्याच्या संदर्भात माझ्याही मनात कळवळ आहे आणि मराठा समाजाला आरक्षणापासून ज्या अडचणी येतात त्या सर्व अडचणी मला माहीत आहेत। मागील काळात मराठ्यांना आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं, त्या काळात बरेचसे मराठ्याचे मुलं तहसीलदार, नायब तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, डॉक्टर्स ह्या मोठ्या पदावर त्या काळात लागले, म्हणून मराठ्यांना आरक्षण देणं हे अत्यंत आवश्यक आहे। मी सरकारलासुद्धा विनंती केलेली आहे आणि आजही आपल्याला या माध्यमातून सांगतो की येत्या काळात मराठ्यांना आरक्षण जर दिल्या गेलं नाही तर 2024 ची विधानसभा निवडणूक मी लढवणार नाही। का तर आमच्या मराठा बांधवावर जो अन्याय होतो तो अन्याय आम्ही पदावर राहून तो अन्याय सहन करणारे नाही, म्हणून पुनश एकदा मराठा बांधवांना सूचित करतो की आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही। मात्र आमदार तानाजी मुटकुळे यांची घोषणा लबाडी असल्याचे मराठा आंदोलक डॉक्टर रमेश शिंदे यांनी सांगितले आहे। मराठा आरक्षण न मिळाल्यास 2024 ची निवडणूक लढवणार नाही हे आमदार मुटकुळेंचे लबाडीचे अवतरण असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे। या ठिकाणचे आमदार महोदय मुटकुळे साहेब त्यांची कालपासून एक पोस्ट फिरत आहे की मी 2024 ची निवडणूक लढवणार नाही, जर मराठ्याला आरक्षण नाही मिळालं तर। मला माननीय आमदार साहेबांना सवाल आहे की बाबा मागल्या 2 महिन्यात आपण कुठे झोपले होते का? या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक रस्त्यावर गावागावाच्या फाट्यावर रास्तरोको झाले, त्या ठिकाणी मी त्यांना आवाहन केलं आमदार साहेबांनी पाठिंबा द्यावा या आंदोलनाला, पण त्यांनी पाठिंबा दिला नाही। या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी जवळपास 1.5 महिना ठिय्या आंदोलन चालू होतं, प्रत्येक गावातून 100, 200, 300 माणसं आलेत, पण या हिंगोली विधानसभेचा आमदार या मराठ्याच्या जीवावर 2021 निवडून आला आहे, पण तो आत्तापर्यंत या आंदोलनाने पाठिंबा दिला नाही। पण आज गावागावामध्ये यांची पूर्ण गावागावामध्ये जेव्हा तुमची गावबंदी पुढाऱ्यांना केल्यामुळं आज यांचं नाव दाबलं आहे आणि का या 2 दिवसात आमदार साहेबांच्या नावानं भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक पोस्ट फिरत आहे, म्हणून आज यांचं नाव दाबलं म्हणून तोंड उघडलंय आणि निश्चितच त्यांनी काल एक पोस्ट फिरवली की मी 2024 ला जर यांना आरक्षण नाही मी राजीनामा मी निवडणुकीला उभा राहणार नाही। या लबाड कोल्याचं लबाड आवत नाही, यांनी जर खरंच यांना मराठी कळवलं असेल, हा जर मराठा जर 2021 निवडून असेल, यांनी निश्चितच या 2 दिवसात यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, तेव्हाच हा मराठा समाज यांना खरं समजल। निश्चितच आज या सरकारला आणि आमदारला कळून चुकलंय की आपलं काय खरं नाही आणि यामुळे यांनी फक्त सांगलं मी, पण निश्चितच हा लबाड कोण्याचं लबाड अवतरण हे जेवढ्याशिवाय आम्ही खरं धरणार नाही। म्हणून आमदारांनी 2 दिवसात आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, खरंच याच्यासोबत मराठा समाज राहील आणि निश्चितच यांना मराठा समाज येणाऱ्या 2024 ला मातीत मिळून राहणार नाही हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। आवश्यक MCN न्यूज हिंगोली।